हिरानंदानी हॉस्पिटल किडनी रॅकेट प्रकरणी रुग्णालयाचे सीईओ डॉक्टर सुजित चॅटर्जी, मेडिकल डायरेक्टर डॉक्टर अनुराग नाईक, डॉक्टर मुकेश शेटे, डॉक्टर मुकेश शहा आणि डॉक्टर प्रकाश शेट्टी यांना पोलिसांनी अटक केली आहे. मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जुलै महिन्यात हिरानंदानी हॉस्पिटलमधल्या किडनी रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. बनावट पत्नीला रुग्णालयात आणून किडनी देण्याचा डाव रचला गेला होता. त्यासाठी बनावट कागदपत्रही तयार करण्यात आली होती. मात्र तक्रार आल्यामुळे ऑपरेशनपूर्वीच हा बनाव उघड झाला. या प्रकरणी किडनी दान करण्यासाठी आलेल्या महिलेसोबतच वैजेंद्र बिसे, भरतभूषण शर्मा आणि इकबाल मोहम्मद सिद्दीकी या तीन दलालांना जुलैमध्ये अटक करण्यात आली होती. त्याचवेळी रुग्णाचा मुलगा किसन ब्रिज किसन जयस्वार यालाही अटक करण्यात आली. यामध्ये हिरानंदानीच्या डॉक्टरांचाही सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत होते. हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये काम करणारे 5 डॉक्टर यांच्या विरोधात अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये एक डॉक्टर हिरानंदानी हॉस्पिटलचे सीईओ आहे, एक मेडिकल डायरेक्टर आहे आणि बाकी 3 डॉक्टर्स आहेत. दरम्यान हिरानंदानी रुग्णालय किडनी रॅकेट प्रकरणी पवई पोलीस योग्य रीतीने तपास करत नसल्याचा आरोप हे रॅकेट उघड करणारे सामाजिक कार्यकर्ते सुरेश गुप्ता यांनी केलाय. या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकडे देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पूरे हॉस्पिटल को बैन कर दिया जाए और ये जितने भी डॉक्टर इन्वॉल्व है और इसमें साथ में हिरानंदानी का तबड़ा नाम है तो तुम्हारा जो मालिक है वो भी इसमें इन्वॉल्व हो सकता है, क्योंकि सीईओ जब अरेस्ट हुआ तो उनके पास तो मालिक ही आता है. तो ऐसे लोगों को छोड़ा ना जाए, इनके पास कड़क से कड़क कार्रवाई की जाए. या घटनेनंतर राज्य आरोग्य विभागाने या रुग्णालयाचा अवयव प्रत्यारोपणाचा परवाना तात्पुरता रद्द केलाय. या प्रकरणात रुग्णालय दोषी आढळलं तर रुग्णालयाचा अवयव प्रत्यारोपणाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार आहे. दरम्यान ह्या किडनी रॅकेटची पाळंमुळं राज्य आणि देशातही फोफावली आहेत का याचा तपासही आता केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.